कर्जत मध्ये नगरसेवक सचिन घुले यांनी प्रभाग क्रमांक 4 आणि 11 मध्ये भर पावसात सुरू असलेल्या डांबरीकरणाचं काम थांबवून 2 तास शाहू कॉलनीत ठिय्या आंदोलन केले. कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये पावसात डांबरीकरणाचं काम सुरू असल्याची माहिती कळताच नगरसेवक सचिन घुले, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, महेंद्र धांडे पत्रकारांसह थेट प्रभाग क्रमांक 4 मध्ये जाऊन शाहू कॉलनीत सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कार्पेट करत असलेल्या मशिनरी बंद पाडल्या आणि पावसात कसे काय काम करता असा जाब कामगारांना विचारताच त्यांनी मशिनरी जागेवरून सोडून एक एक करत तिथून काढता पाय घेतलाय. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना फोन करून याबाबत माहिती दिली आणि आपण स्वतः इथे कामाची पाहणी करत पंचनामा करावा अशी मागणी केली. यांच्या घरापाशी आहोत. तर आता भर पावसात, पडत्या पावसात त्यांचं डांबरीकरणाचं काम चालू आहे. आता आताची कंडिशन त्यांचं कार्पेट चालू आहे, डांबरीकरणाचं काम करता येत नाही, पूर्णपणे स्टॉप ठेवावं लागतं. पण तरी पण मनमानी करून येथील पदाधिकाऱ्यांनी असेल, ठेकेदार असतील, यांनी जे सत्ताधारी आहेत त्यांच्या जवळचे असल्या कारणाने लोकांची कोणतीही गोष्ट नाही ऐकता दमदाटीने हे काम चालू आहे. हे काम आता आम्ही बंद केलेलं आहे. तसंच 11 नंबर मध्ये पण ह्याच पद्धतीने काम चालू होतं, ते पण आता आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. तिथं पण आता आपण इथं डांबर काढलं, आता म्हणजे कार्पेट झालेलं आहे, डांबर हाताला लागत नाही. हे निव्वळ जनतेची फसवणूक आहे. जनतेचा पैसा यांच्या घशात घालायची ह्यांची वृत्ती आहे. त्यामुळे ह्यांनी आता हे कसतरी काम उरकायचं व पावसाठी काम करायचं ह्यांनी घाटाकलं आहे. ते आम्ही काम करायचं होणार नाही. या ठेकेदारावर ह्या ठेकेदारावरचा सिविलचा गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. त्या ठेकेदारावर सिविलची कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. याला कोणी जबाबदार आहेत त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. कालच नगर पंचायतची एक बातमी होती की कर्जतमधील कामे प्रगतीपथावर. तर ही कामे प्रगतीपथावर नसून जनतेची दिशाभूल ही प्रगतीपथावर चालू आहे नगर पंचायत कडून, की त्यांनी थांबावी, अन्यथा याची त्यांना किंमत मोजावी लागेल. आम्हीच नगर पंचायतला ताळे ठोक, हे जर थांबलं नाही तर आम्हीच नगर पंचायतला ताळे ठोकणार आहोत. मात्र एक तासभर थांबूनही कोणतेही अधिकारी या ठिकाणी पोहोचले नाहीत. दरम्यान पाऊस सुरू होता. या तिघांनीही पावसात मशिनरीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आपल्या कार्यकर्त्यांना गोळा करण्यास सुरुवातही केली. 2 तास आंदोलन केल्यानंतर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव रात्री 8 वाजता या ठिकाणी आले आणि त्यांनी चर्चा करत लेखी पत्र देऊन सदर कामाची चौकशी करून काम पुन्हा करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतील असं म्हटले. त्यानंतर सर्वांनी आपलं आंदोलन स्थगित केलं असून या प्रश्नावर नगरपंचायत कोणती भूमिका घेते हे पाहून आपण पुढील निर्णय घेऊ असं घुले यांनी स्पष्ट केले. यावेळी भूषण शिंदे, संदीप पवार, माजिद पठाण, रिकी पाटील, विजय तोरडमल प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, कर्जत.